चाललंय नियोजन ते कॉलेज शाळा सुरू होणार म्हणून. आता आपल्याकडे काय होईल निर्णय, ती सूचना तुम्हाला वेळोवेळी दिली जाईल. आलंय लक्षामध्ये? अजून तर आम्हालाही माहित नाही नेमकं काय सूचना येईल ते. पहा आपली शाळा छान दिसते. मुलांना गुड मॉर्निंग, कसे आहात? आनंदात आहात ना? शाळा कॉलेज सुरू होणार याची वाट पाहणारी मुलं. 4 तारखेला कदाचित योग आहे आपल्याला शाळेत येण्याचा, म्हणजे तुम्हाला. आम्ही तर दररोज आहोतच. चला आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. मुलांनो सुस्वागतम. सर्व व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करून युट्यूब वर टाकत आहे, त्यामुळे ते तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आपण अभ्यासाला विषय घेतलेला आहे अर्थशास्त्र इयत्ता 12वी, आणि यामधील अभ्यासाला प्रकरण क्रमांक आहे 6वं. निर्देशांक इंडेक्स नंबर हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत, आणि आज आपण अभ्यासणार आहोत निर्देशांक रचनेच्या पद्धती. यामध्ये दोन पद्धती आहेत, अ साधा निर्देशांक आणि ब भारान्वित निर्देशांक. हे अभ्यासण्यापूर्वी आपण यापूर्वी या प्रकरणामध्ये काय काय अभ्यासलेलं आहे ते थोडंसं आठवून पाहूया. निर्देशांक या प्रकरणामध्ये सुरुवातीला आपण निर्देशांक म्हणजे काय समजावून घेतलंय. निर्देशांकाच्या व्याख्या अभ्यासलेल्या आहेत दोन, त्या पाठ करायच्यात. निर्देशांकाची 8 वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. निर्देशांकाचे 4 प्रकार, निर्देशांकाचे महत्व अभ्यासलेले आहे, आणि सर्वात महत्वाचा 8 गुणांच्यासाठी येणारा प्रश्न, निर्देशांकाची रचना. म्हणजेच निर्देशांकाच्या रचनेमध्ये कोणकोणत्या पायऱ्या आहेत, त्या 7 पायऱ्या आहेत, त्याचाही सविस्तर अभ्यास केला आणि ते ट्युटोरियल पण तुम्हाला लिहायचं आहे. यानंतर अभ्यासणार आहोत निर्देशांक रचनेच्या 2 पद्धती, एक साधा निर्देशांक आणि ब भारान्वित निर्देशांक. यापैकी साधा निर्देशांक जो आहे अ प्रकार, तो कालच्या लेक्चरमध्ये अभ्यासलाय. त्या 3 प्रकार अभ्यासले आपण, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक. हे 3ही निर्देशांक साधेशांक पद्धतीने काढता येतात. आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत भारान्वित निर्देशांक, त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात वेटेड इंडेक्स नंबर. आणि हा भारान्वित निर्देशांक जो आहे त्यात 2 उपप्रकार पडतात, ते आपण पाहूया. पहा पुन्हा एकदा हा तक्ता घेतलाय आपण निर्देशांक रचनेच्या पद्धती. अ आहे साधा निर्देशांक, ब आहे भारान्वित निर्देशांक. साध्या निर्देशांकामध्ये किंमत निर्देशांक, संख्यात्मक किंवा परिमाण निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक कालच्या लेक्चरला झालेले आहेत, आणि यावर प्रश्न कशा प्रकारचा येईल, तर मूल्य निर्देशांक किंवा संख्यात्मक किंवा किंमत निर्देशांक काढायला येईल, गणित दिलं जाईल, ते सोडवायचं आहे सूत्रानुसार. आणि आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासूया आपण भारान्वित निर्देशांक, त्यातला पहिला आहे लास्ट पेअर किंमत निर्देशांक आणि दुसरा आहे 500चा किंमत निर्देशांक. लास्ट पेअर अर्थशास्त्रज्ञाचं नाव आहे, 500 हे पण अर्थशास्त्रज्ञाचं नाव आहे. त्यांनी हा निर्देशांक तयार केलेला आहे म्हणून त्यांचं नाव दिलेलं आहे इथे. आले लक्षात? आता आपण भारान्वित निर्देशांकाच्या संदर्भात माहिती अधिक घेऊया. भारान्वित निर्देशांक, आता हे पहा लास्ट पेअरचा निर्देशांक अभ्यासणार, तर त्यांचं हे चित्र आहे. पहा लास्ट पेअर यांचा निर्देशांक, त्यात अधिक माहिती पाहू. या पद्धतीत विविध वस्तूंना योग्य भार देण्यात येतो. भार देण्यात येतो याचा अर्थ महत्व, वेटेज देण्यात येतं की कोणती वस्तू महत्वाची कोणती कमी महत्वाची अशा अर्थाने. हेच समूहातील वस्तूंना सापेक्ष महत्व देते. सापेक्ष म्हणजे बदलतं, की काही वस्तू फार महत्वाच्या असतात तर काही कमी महत्वाच्या असतात. उदाहरणार्थ अन्न जितकं महत्वाचं आहे तितकं चैनीच्या वस्तू महत्वाच्या नाहीयेत, म्हणजे जीवनाला आवश्यक ज्या वस्तू आहेत त्यांना अधिक महत्व आहे, चैनीच्या वस्तू आहेत त्यांना कमी महत्व आहे. म्हणजेच वस्तूंना हे बदलतं किंवा सापेक्ष महत्व विचारात घेऊन हे निर्देशांक तयार केलेले आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये संख्या भारांश मध्ये वापरली जाते. आता भारांश द्यायचा म्हणजे काय, तर कुठल्या तरी संख्येचं रूप दिलेलं आहे त्याला, म्हणजे किती भार आहे तो संख्यात्मक पद्धतीने दाखवलेला आहे. भारांश मापनाच्या अनेक पद्धती आहेत.
यामध्ये लास्ट पेअर, पाश्चे इत्यादींचा समावेश होतो. म्हणजे भारांश पद्धतीने किंवा वेटेड पद्धतीने जर निर्देशांक काढायचा तर अनेक पद्धती आहेत, पण आपल्याला अभ्यासक्रमामध्ये लास्ट पेअर आणि पाश्चे या दोन अर्थशास्त्रज्ञांनी ज्या पद्धतीने निर्देशांक काढलाय त्या दोनच अभ्यासायच्या आहेत. निवडलेल्या मूळ वर्षातील संबंधित वस्तूंच्या चालू किमती किंवा संख्या यांचा निर्देशांक मोजण्यासाठी जर्मन अर्थशास्त्रज्ञ 18 लास्ट पेअर, त्यांचा जन्माचा कालखंड आहे 1834 ते 1913, यांनी निर्देशांक तयार केला. आता लास्ट पेअरच्या निर्देशांकामध्ये काय आहे ते समजून घेऊ की मूळ वर्ष, तुम्हाला माहिती आहे पायाभूत वर्ष, आधारभूत वर्ष, मूळ वर्ष मागचं कुठलं तरी निवडलेलं असतं आणि त्याच्याशी संबंधित चालू वस्तूंच्या किमती ज्या घ्यायच्या, चालू किमती किंवा संख्या घ्यायच्या आणि मग निर्देशांक काढायचा आहे. आणि हे काम केलेलं आहे जर्मन अर्थशास्त्रज्ञ 18 लास्ट पेअर यांनी हा निर्देशांक तयार केलेला आहे. तुलनेसाठी मूळ वर्षात खरेदी केलेल्या वस्तूंचा समूह वापरणे हे लास्ट पेअरच्या निर्देशांकाचे खास वैशिष्ट्य. ही ओळ अतिशय महत्वाची आहे की लास्ट पेअर या अर्थशास्त्रज्ञाने मूळ वर्षाला महत्व दिलंय. लक्षात येत आहे, मूळ वर्षाला महत्व दिलेलं आहे की मूळ वर्षात खरेदी केलेल्या वस्तूंचा समूह वापरणे. म्हणजे इथे चालू वर्षातील वस्तूंच्या समूहाला महत्व दिलेलं नाही, म्हणजेच Q1 चा विचार त्यांनी केलेला नाही, मूळ वर्षातील वस्तूंना महत्व दिलेलं आहे हे लक्षात ठेवा. आता आपण यांच्या पद्धतीने निर्देशांक कसा काढायचा ते उदाहरणासह अभ्यासूया. आता उदाहरण घेतलेलं आहे लास्ट पेअरचा किंमत निर्देशांक काढायचा, त्यांनी कशा पद्धतीने काढायला सांगितलंय ते उदाहरणामध्ये पाहूया. या तंत्रामध्ये मूळ वर्षातील वस्तूंच्या संख्येचा भार समाविष्ट केला जातो. म्हणजे मूळ वर्षामधल्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या संख्येला किती महत्व आहे किंवा तो संख्येचा भार विचारात घेतला जातो. मूळ वर्षातला, चालू वर्षातला नाही, मूळ वर्षातला विचारात घेतला जातो. म्हणून सूत्र काय घेतलेलं आहे तर P01 बरोबर अंशस्थानी आहे समेशन PQ आणि P0, सॉरी समेशन P1 आणि Q0, आणि छेद घेतलेला आहे समेशन P0 आणि Q0 गुणिले 100. आता इथे पहा, इथे Q1 चा विचारच केलेला नाहीये, इथे पहा Q0 घेतलंय. दोन्ही ठिकाणी Q0 आहे पण इथे Q1 चा विचार अजिबात केला नाही. Q1 चा विचार केलेला याचा अर्थ चालू वर्षातलं परिमाण किंवा चालू वर्षातल्या संख्या विचारातच घेतल्या नाही, मूळ वर्षातल्या वस्तू विचारात घेतल्यात. लक्षात आलंय तुमच्या? म्हणजे Q1 विचारात घेतलेला नाही या सूत्रामध्ये. आता पहा, उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, खालील माहितीवरून लास्ट पेअरचा निर्देशांक तयार करा. खालील माहिती दिलेली आहे आणि त्यावरून लास्ट पेअरचा निर्देशांक आपल्याला तयार करायचा आहे. पहा, असं गणित दिलेलं असेल किंवा तक्ता दिलेला असेल, त्या तक्त्यामध्ये मूळ दोन भाग आहेत, एक तर मूळ वर्ष घेतलंय आणि चालू वर्ष घेतलंय. आता पहा, वस्तू निवडलेल्या आहेत अ ब क ड अशा चार काल्पनिक घेतल्यात आणि त्या वस्तूंची मूळ वर्षामध्ये, मागचं कुठलं तरी वर्ष आहे त्या मूळ वर्षामध्ये किंमत आहे, त्याला P0 म्हणायचं. मूळ वर्षातली किंमत म्हणजे काय? P0 प्राइस. आणि मूळ वर्षातलं परिमाण म्हणजे काय? तर Q0 क्वांटिटी. पी म्हणजे प्राइस आणि क्यू म्हणजे क्वांटिटी. आता मूळ वर्षामध्ये किंमत अ वस्तूची 20 रुपये, ब वस्तूची 10 रुपये, क वस्तूची 40 रुपये आणि ड वस्तूची 30 रुपये. आणि त्याचं परिमाण किती घेतलेलं आहे, संख्या किती घेतल्या आहेत, तर अ वस्तूच्या 4, म्हणजे 20 रुपयाला एक वस्तू तर 4 घेतल्या अशा अर्थाने. ब वस्तू 5 घेतल्या, क वस्तू 8 घेतल्या, ड वस्तू 4 घेतल्या. हे आहे मूळ वर्षातलं प्रमाण. आता चालू वर्षामध्ये स्थिती काय आहे ते पाहूया. चालू वर्षामध्ये P1 म्हणजे प्राइस, चालू वर्षातली किंमत, त्याच वस्तूची अ वस्तूची किती झाली? 20 वरून 30 झालेली आहे, 10 वरून 20 झाली, 40 वरून 60 झाली, 30 वरून 40 झाली, किंमत वाढली. मग त्याच क्वांटिटी Q1 म्हणजे परिमाण
किंवा क्वांटिटी किती घेतलेली आहे, 30 रुपये किंमत होती तेव्हा 6, ब वस्तूची 20 रुपये किंमत होती तर 8 परिमाण, नंतर क वस्तूची 60 रुपये किंमत आहे त्यावेळेला 5 परिमाण किंवा 5 संख्या घेतल्या, आणि ड वस्तूची 40 रुपये किंमत आहे चालू वर्षामध्ये तर 4 वस्तू घेतल्या. हा असा तक्ता दिलेला असेल, यावरून निर्देशांक काढायचा आहे या सूत्रानुसार. आले लक्षामध्ये? आता हे तुम्हाला मी गणित समजून सांगितलं कोणतं, तर निर्देशांक काढताना काय काय आपल्याला दिलेलं आहे आणि त्यावरून लास्ट पेअरच्या पद्धतीने निर्देशांक कसा काढायचा. आता पहा, हा जो रीत म्हणून दिलेला आहे हाच तक्ता आहे. इथे मूळ वर्ष आणि चालू वर्ष हा वस्तू घेतलेल्या आहेत त्याच अ ब क ड, आणि किंमत परिमाण किंमत परिमाण हे एवढं आपला मागचाच तक्ता आहे. इथपर्यंत हा रकाना जो आहे इथपर्यंत मागचाच आहे. आता आपल्याला सूत्रामध्ये जे सांगितलेलं होतं त्या वस्तू काढावे लागतील ना किमती. मग तिथे घेतलंय आपण P1 आणि Q0 इथे, आणि इथे P0 आणि Q0 घेतलंय इथे. हे समजून घ्या महत्वाचं. P0 Q0 काय कुठे काय काय काढायचं. आता इथे दिलेलं आहे आपल्याला की पहा आपल्याला आता काय काढायचं आहे, तर P1 आणि Q0 काढायचंय, आणि दुसऱ्या रकाण्यामध्ये P0 आणि Q0. आता पहा P1 आणि Q0 मध्ये गुणिले चिन्ह आहे, P0 आणि Q0 मध्ये पण गुणिले चिन्ह आहे. आता P1 कुठे आहे पहा बरं, तर इथे आहे P1. P1 म्हणजे चालू वर्षातली किंमत. नंतर P1 आणि Q0 पहा इथे आहे P1 आणि Q0, हे पाहे P1 आणि हे Q0 यांचा गुणाकार करायचा आहे. लक्षात आलंय? P1 इथे आहे, P1 म्हणजे मूळ वर्षातली चालू वर्षातली किंमत, आणि Q0 म्हणजे मूळ वर्षातील परिमाण, यांचा गुणाकार करायचा म्हणजे 4 गुणिले 30, 4 त्रिक होईल 12, म्हणजे 120 आलं. येते लक्षात? म्हणजे गुणाकार करून आपण उत्तर काढायचंय. नंतर 5 गुणिले 20 हे होईल 100, 8 गुणिले 16. हॅलो, काही अडचण? 8 गुणिले 6 हे होईल 480. 40 गुणिले 4 हे झालं 160. हे लक्षात येत आहे ना? इथे या सूत्रातल्या किमती आपल्याला काढायच्यात. याची बेरीज केली आपण, 120, 100, 480, 160, त्याची बेरीज आहे 160. आले लक्षात? आता याप्रमाणे पुढच्या रकण्यात काय दिलंय, तर P0 आणि Q0 चा गुणाकार करायचा आहे. म्हणजेच काय, तर P0 थांबा हे काढून टाकते अगोदर. आता P0 आणि Q0 यांचा गुणाकार करायचा, म्हणजे मूळ वर्षातली किंमत आणि मूळ वर्षातलं परिमाण हे दोन्हीचा. मग 20 गुणिले 4 किती होतंय 80, 10 गुणिले 5 50, 40 गुणिले 8 320, 30 गुणिले 4 120, आणि मग यांची बेरीज करायची, 80 50 320 120, ती झाली 570. आले लक्षामध्ये? आता पहा इथे याचं विश्लेषण पण दिलेलं आहे. आपण रीत काय काय सांगितली, पहिली रीत सांगितली वेगवेगळ्या वस्तूंचा P1 आणि Q1 यांचा गुणाकार करा. आपण तो केलाय, इथे आहे P1 आणि Q1 चा गुणाकार केलेला आहे. इथे पहा P1 इथे P1 आणि Q0 चा सांगितलाय. P1 आणि Q0 यांचा गुणाकार करा, तो आपण इथे केलेला आहे. नंतर दुसऱ्या स्टेपला सांगितलंय वेगवेगळ्या वस्तूंचा P0 आणि Q0 यांचा गुणाकार करा. वेगवेगळ्या वस्तूंचा हा P0 आणि
क्यू झिरो यांचा गुणाकार करायचा आहे. पी झिरो आणि क्यू झिरो म्हणजे किंमत आणि परिमाण यांचा गुणाकार करायचा आहे, तो आपण केलेला आहे. आता तुमच्या इथे लक्षात आलंय का की या ठिकाणी पी वन चा विचार क्यू वन चा विचारच केलेला नाहीये या संख्येचा. हे चालू वर्षातलं परिमाण जे आहे लास्ट पेअरने विचारात घेतलं, ही संख्या आपण कुठेच वापरली नाही, याचा कोणाशीच गुणाकार केलेला नाही आपण. अरे लक्षात, लास्ट पेअरने. आता आपण काय केलंय, वेगवेगळ्या वस्तूंचा पी वन आणि क्यू झिरो काढलंय, वेगवेगळ्या वस्तूंचं पी झिरो क्यू झिरो काढलाय. आता मिळवलेल्या पी वन आणि क्यू झिरो यांची बेरीज करून समेशन पी वन क्यू झिरो मिळवा. ते आपण समेशन पण केलेलं आहे. आणि मिळवलेल्या पी झिरो क्यू झिरो यांची बेरीज करून समेशन पी झिरो क्यू झिरो मिळवा, ते पण केलेलं आहे. आता सूत्रामध्ये किमती टाकायच्या आपल्याला. सूत्र आहे पी झिरो वन बरोबर समेशन पी वन क्यू झिरो छेद समेशन पी झिरो क्यू झिरो गुणिले 100. मग सूत्रामध्ये किमती टाकलेल्या आहेत. अंशस्थानी आहे पी वन क्यू झिरो, त्याची किंमत आहे 860 रुपये. ती टाकलेली आहे 860 रुपये, नाही फक्त 860 म्हणा. आणि छेद आहे 570, ते आहे पी झिरो आणि क्यू झिरो गुणिले 100. मग हे जर गुणोत्तर सोडवलं तुम्ही, हा शून्य गेला, हा शून्य गेला, 180 चा गुणाकार करायचा आणि 57 ने भागायचं, कॅल्क्युलेटरवर होईल पटकन. उत्तर येणार आहे 150.87. हा झाला लास्ट पेअरचा किंमत निर्देशांक, 150.87 इतका लास्ट पेअरचा निर्देशांक येतोय. आता पुन्हा एकदा सांगते मी, पहा आपल्याला इतका हा जो रकाना आहे हा मागच्याच पानावरचा दिलेला आहे. मूळ वर्ष आणि चालू वर्षातली किंमत आणि परिमाण किंवा संख्या दिलेल्या आहेत, त्यावरून आपल्याला दोन बाबी काढायच्या आहेत. या कोणकोणत्या? तर या सूत्रातल्या आपल्याला दोन बाबी काढायच्यात, पी वन आणि क्यू झिरो. पी झिरो आणि क्यू झिरो हे उत्तर आपल्याला मिळवायचं आहे, म्हणून आपल्याला गुणाकार करावा लागेल. कोणकोणता गुणाकार करायचा आहे? तर पहिल्यांदा इथे सांगितलेली आहे रीत पी वन आणि क्यू झिरो. इथे आहे पी वन आणि क्यू झिरो याचा गुणाकार करायचा. हे लक्षात घ्या, गुणाकार कोणकोणता करायचा. मग 4 आणि 30 चा गुणाकार करा, 5 20 चा करा, 8 60 चा करा, 4 40 चा करा, मग हा रकाना मिळेल. यानंतर काय करायचं आहे, दुसरी पायरी. दुसरी पायरी करायची आहे पी झिरो आणि क्यू झिरो. इथे पहा आहे पी झिरो आणि इथे आहे क्यू झिरो यांचा गुणाकार करायचा आहे. पी झिरो आणि क्यू झिरो यांचा नाही, हे इथं क्यू झिरो आहे, पी आणि क्यू हे दोन घ्यायचे, हे नाही घ्यायचे. पहा दुसऱ्या स्टेपला काय करायचंय, पी झिरो इथे आहे आणि क्यू झिरो इथे आहे, या दोन्हींचा गुणाकार करायचा म्हणजे आपल्याला हा रकाना मिळेल. मग त्याची बेरीज करायची. आलं लक्षात? म्हणजेच काय, तर इथे क्यू वन चा विचार केलेला नाहीये, म्हणजे चालू वर्षातील परिमाण किंवा संख्या अजिबात विचारात न घेता हा निर्देशांक काढलेला आहे, हे समजून घ्या. आले लक्षामध्ये? आता हा झाला लास्ट पेअरचा निर्देशांक. हे सूत्र तुम्हाला पाठ करावं लागेल, हे सूत्र समजून घ्यायचं आणि या सूत्रामध्ये ज्या बाबी आवश्यक आहेत ते पुढच्या रकाने करायचे. समेशन पी वन आणि क्यू वन काढायचं, समेशन पी झिरो क्यू झिरो काढायचं की आपल्याला त्या किमती टाकून निर्देशांक काढता येतो. हा झाला लास्ट पेअरचा निर्देशांक. यानंतर आपण पाहूया पुढचा निर्देशांक जो आहे. आता पहा तत्पूर्वी तुम्हाला काही माहिती आहे का? आता पहा सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक. आता सेन्सेक्स आणि निफ्टी हे जे आहे शेअर बाजार आहेत, पहा हे मुंबई शेअर बाजार आहे. सेन्सेक्स त्याला बीएसई म्हणतात, बीएसई म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं त्याला म्हणतात, बीएसई. आणि राष्ट्रीय शेअर बाजाराला एनएसई म्हणतात, एनएसई म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हे शेअर बाजार आहेत पहा.
हे बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे शेअर बाजार निर्देशांक आहेत, अतिशय मोठमोठे हे बाजार आहेत. पहा सेन्सेक्स निर्देशांकाला म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला बीएससीला 30 बीएससी 30 असंही म्हणतात, म्हणजे मुंबईचा जो शेअर बाजार आहे त्याला बीएससी 30 असेही म्हणतात. का म्हणतात? तर मुंबई शेअर बाजारातील आर्थिक दृष्टीने सक्षम असलेल्या 30 कंपन्यांच्या बाजार निर्देशांकाचा समावेश बीएससी 30 मध्ये होतो. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये 30 अशा मोठ्या कंपन्या आहेत की आर्थिक दृष्टीने सक्षम आहेत, त्या खूप मोठ्या आहेत, म्हणून तिथे बीएससी 30 असं म्हणतात. कारण 30 या कंपन्या आहेत आणि यांचं मूळ वर्ष 1978 मानलेलं आहे या सेन्सेक्सचं, म्हणजे बीएससी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं मूळ वर्ष आहे 1978-79. आणि निफ्टी 50 असंही म्हणतात. निफ्टी म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजार आहे, तो राष्ट्रीय शेअर बाजार आहे. एनएससी भारताच्या राष्ट्रीय शेअर बाजारातील म्हणजे एनएससी आर्थिक दृष्टीने सक्षम असलेल्या 50 कंपन्यांच्या बाजार निर्देशांकाचा समावेश निफ्टी 50 मध्ये होतो आणि निफ्टीचे मूळ वर्ष 1950 आहे. निफ्टीचा जर निर्देशांक काढायचा असेल तर 1995 हे वर्ष मूळ वर्ष मानलं जातं, आणि सेन्सेक्सचा जर म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं करायचं असेल निर्देशांक तर 1978-79 हे मूळ वर्ष मानलं जातं. ही जनरल माहिती आहे. आता पाहूया आपण 500 किंमत निर्देशांक. 500 या जर्मन अर्थशास्त्रज्ञाने निर्देशांक कसा काढायचा? जर्मन अर्थतज्ञ हर्मन 500, त्यांचा जन्म 1851 आणि मृत्यू 1925, यांनी निवडलेल्या मूळ वर्षातील संबंधित वस्तूंच्या चालू किंमत किंवा संख्या मोजण्यासाठी निर्देशांक तयार केला. आता यांनी मूळ वर्षाला महत्व न देता चालू वर्षाला महत्व दिलेले आहे, चालू वर्षातील किमतीला महत्व दिलेलं आहे किंवा त्या पद्धतीचा निर्देशांक तयार केला. या लास्ट इयरने मूळ वर्षाला महत्व दिलं, चालू वर्षाला नाही, परंतु यांनी चालू वर्षाला महत्व दिलं, मूळ वर्षाला नाही. हा 500 निर्देशांक चालू वर्षातील भारांकनाचा वापर करतो, म्हणजे चालू वर्षाला महत्व दिलं. या निर्देशांकामध्ये चालू वर्षाच्या परिमाणाच्या भाराचा समावेश केला जातो. 500 निर्देशांक खालील प्रमाणे काढला जातो आणि त्यासाठी सूत्र दिलंय, P01 बरोबर समेशन P1Q1 छेद समेशन P0Q0. आता पहा या ठिकाणी चालू वर्षाला महत्व दिले, त्यामुळे या सूत्रामध्ये Q0 अजिबात नाही. याचा अर्थ मूळ वर्षाला विचारात घेतलेले नाही किंवा मूळ वर्षातले परिमाण किंवा संख्या विचारात घेतलेला नाहीये. आता जेव्हा आपण लास्ट पेअरचा किंमत निर्देशांक अभ्यासला तर लास्ट पेअरने Q1 ला महत्व दिलं नाही. Q1 याचा अर्थ आहे चालू वर्षातलं परिमाण आणि Q0 याचा अर्थ आहे मूळ वर्षातलं परिमाण. आता पाहूया आपण यांच्या पद्धतीने निर्देशांक कसा काढायचा ते. आता यासाठी आपल्याला उदाहरण दिले, खालील माहितीवरून 500 निर्देशांक तयार करा. गणित दिलेलं आहे, मूळ वर्ष आणि चालू वर्ष. आता मूळ वस्तू घेतलेल्या आहेत य र ल व, आणि मूळ वर्षातली किंमत म्हणजे P0, मूळ वर्षातलं परिमाण म्हणजे Q0, चालू वर्षातली किंमत म्हणजे P1, चालू वर्षातलं परिमाण म्हणजे Q1. आता मूळ वर्षामध्ये माहिती घेऊया आपण. या वस्तूच्या संदर्भात मूळ वर्षामध्ये किंमत होती 2, परिमाण घेतले 10, चालू वर्षामध्ये त्याच वस्तूची किंमत 5, परिमाण 8. र वस्तूच्या बाबत मूळ वर्षात किंमत 4, परिमाण 5, चालू वर्षात किंमत 8, परिमाण 3. ल वस्तूच्या बाबत किंमत 1, परिमाण 7, चालू वर्षाच्या बाबत किंमत 2, परिमाण 10. व वस्तूच्या बाबत किंमत 5, परिमाण 8, किंमत चालू वर्षामध्ये 10 आणि परिमाण 5, एवढं आपल्याला दिलेलं आहे. आता यावरून आपल्याला काय काय कृती करायच्या, रीत काय आहे? तर पहिली रीत, वेगवेगळ्या वस्तूंचा P1 आणि Q1 यांचा गुणाकार करा,
म्हणजे पी वन आणि क्यू वन काढायचंय. पी वन आणि क्यू वन च्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, ते सगळं काढायचं आपल्याला. नंतर दुसरी पायरी, वेगवेगळ्या वस्तूंचा पी झिरो आणि क्यू वन यांचा गुणाकार करा. तिसऱ्या स्टेपला काय करायचं, तर मिळवलेल्या पी वन आणि क्यू वन यांची बेरीज करायची, म्हणजे समेशन आपल्याला पी वन क्यू वन मिळेल. पुढची पायरी, मिळवलेल्या पी झिरो आणि क्यू वन यांची बेरीज करून समेशन पी झिरो आणि क्यू वन मिळवा, आणि खालील सूत्राचा वापर करा. हे सूत्र आपल्याला दिलंय. आता पहा, हाच तक्ता आपण पुढे चालवलाय, मूळ वर्ष आणि चालू वर्ष इथपर्यंतचा तक्ता जो आहे तो आपल्याला दिलेला आहे अगोदर, तोच मांडून घेतलाय. पुढचे दोन रकाने वाढलेले आहेत, कोणते? तर आपल्याला पी वन आणि क्यू वन काढायचा इथे, आणि पुढच्या रकान्यामध्ये पी झिरो आणि क्यू वन काढायचा आहे. आता आपण पहिल्यांदा पी वन आणि क्यू वन काढूया. आता पी वन कुठे आहे? इथे आहे. नंतर क्यू वन कुठे आहे? इथे आहे, त्याच्या शेजारचाच आहे. म्हणजे हे चालू वर्षातले किंमत आणि परिमाणाचा गुणाकार करायचा. अठरा पंचे चाळीस, आठ त्रिक चोवीस, दहा दुने वीस, आणि पाच दहा पन्नास, आणि याची बेरीज केली. चाळीस, वीस, चोवीस, वीस आणि पन्नास, ती आली एकशे चौतीस. आता आपण पुढच्या रकान्यामध्ये पाहूया काय काढायचंय ते. पुढच्या रकान्यामध्ये आपल्याला पी झिरो आणि क्यू वन. आता पी झिरो कुठे आहे? इथे. आणि क्यू वन कुठे आहे? इथे. मग आठ दुने, आठ आणि दोनचा गुणाकार केला सोळा, चार त्रिक बारा, वीस एक दहा, एक दहा, पाचा पाचा पंचवीस. मग सोळा बारा दहा पंचवीस यांची आपण बेरीज केली, ती आली त्रेसष्ट. अशा प्रकारे आपण काय केलेले आहे, दोन्ही समेशन मिळवले. समेशन कोणतं मिळवलंय? पी वन आणि क्यू वन एकशे चौतीस, आणि पी झिरो क्यू वन एक त्रेसष्ट मिळवलेलं आहे. आता इथे पहा, या संख्येचा विचारच केला नाहीये, क्यू झिरोचा विचारच केलेला नाहीये इथे कुठेही. पाचशे ने याचा कुणाशीच गुणाकार केला नाही, हे लक्षात घ्या. मिळालेल्या किमती आपण सूत्रात टाकू. हे जे सूत्र दिलेलं आहे, अंशस्थानी एकशे चौतीस घेतले, म्हणजे काय घेतले आपण? समेशन पी वन आणि क्यू वन आलं होतं एकशे चौतीस, ते घेतलं. छेद घेतला त्रेसष्ट, त्रेसष्ट म्हणजे पी झिरो आणि क्यू वन घेतले त्रेसष्ट गुणिले शंभर. मग एकशे चौतीस गुणिले शंभर करायचं, त्रेसष्ट ने भाग द्यायचा, उत्तर येतं दोनशे बारा पॉइंट एकोणसत्तर. अशा प्रकारे पाचशेचा किंमत निर्देशांक आलेला आहे दोनशे सोळा पॉइंट एकोणसत्तर. परीक्षेला तुम्हाला अशा प्रकारे लास्ट पेअर आणि पाचशेचा किंमत निर्देशांक काढावा लागेल. तुम्हाला एवढ्या अशा प्रकारचं गणित दिलं जाईल इथे, एवढं मूळ वर्षाची आणि चालू वर्षाची एवढी माहिती दिली जाईल. त्यावरून लास्ट पेअरचा आणि पाचशेचा किंमत निर्देशांक काढावा लागेल. सुरुवातीला मूळ वर्ष चालू वर्ष हे सगळं दिलेलं असणार आहे, मग त्यावरून काय करायचंय आपल्याला, हे दोन रकाने काढणं महत्वाचं आहे. पी वन क्यू वन आणि पी झिरो क्यू वन या संख्या आपल्याला समेशन मिळालं की या सूत्रामध्ये टाकायचं, गुणोत्तर काढायचं आणि निर्देशांक आपल्याला मिळतो. अशा प्रकारे लास्ट पेअरचा निर्देशांक आणि पाचशेचा निर्देशांक महत्वाचा आहे. दोन्ही मधला फरक फक्त लक्षात ठेवा. काय फरक लक्षात ठेवायचा? तर लास्ट पेअर यांनी मूळ वर्षाला महत्व दिलं, क्यू वनचा विचार केला नाही, आणि पाचशेचा याच्यामध्ये चालू वर्षाला महत्व दिलंय किंवा चालू वर्षाचं परिमाण महत्वाचं आहे, क्यू वनचा विचार केलेला, सॉरी क्यू झिरोचा विचार केलेला नाही, म्हणजे मूळ वर्षातलं परिमाण विचारात घेतलेलं नाही. अशा प्रकारे दोन्हीतला फरकही लक्षात ठेवा. आणि यावर प्रश्न कसा येईल, तर खालील आकडेवारीवरून लास्ट पेअर आणि पाचशेचा किंमत निर्देशांक काढा. त्याचप्रमाणे आपण साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक जो अभ्यासलाय त्यातला फरक स्पष्ट करायला येऊ शकतो दोन गुणांना, किंवा किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक यातला फरक स्पष्ट करा दोन गुणांच्या साठी, किंवा लास्ट पेअरचा निर्देशांक आणि पाचशेचा निर्देशांक
यातील फरक स्पष्ट करा दोन गुणांच्या साठी. अशा प्रकारे यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. मुलांना समजलंय का? नसेल समजलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ लेक्चर युट्यूबवर जाऊन तुम्ही पाहू शकता. तुम्हाला अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. जर शंका असतील तर त्या देखील तुम्ही विचारू शकता. काही अडीअडचणी आहेत का? निरोप घ्यायचा का मुलांनो? ओके, बाय बाय, हॅव अ नाईस डे. काही शंका असतील तर विचारा. ओके, बाय, गुड डे.